बालगंधर्व रंगमंदिर येथे 30 जुलै ते 3 ऑगस्ट अशी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम होणार आहेत. वैविध्यपूर्ण कल्चरल कार्यक्रमांचाही यात समावेश करण्यात आलेला आहे. तर ते काय आहेत हे आपण जाणून घेऊयात आयोजकांकडनं. मला तुम्हाला विचारायचं आहे की काय कार्यक्रम आहे, काय रूपरेषा असणार आहे? अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी 1 ऑगस्टला सुरू होते आणि लोकमान्य टिळकांची स्मृतिशताब्दी 1 ऑगस्टला सुरू होते. हा दोन्ही हे विचार करून आम्ही एक महोत्सव समिती केली आहे. गेली 4 महिने आम्ही काम करतो आहे आणि 30 जुलै ते 3 ऑगस्ट अशा 5 दिवस बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरामध्ये हा महोत्सव होणार आहे. जवळजवळ 15 ते 16 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम, मग शाहिरींचं पोवाडा सादरीकरण असेल, चित्रपट असेल, नाट्य असेल, परिसंवाद, परिचर्चा, जीवनगौरव पुरस्कार, असे भरपूर कार्यक्रमांची मालिका आम्ही ही ठेवली आहे. या कार्यक्रमांमध्ये मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, साहित्य परिषद असे सगळे सहभागी होणार आहेत. मुख्य कार्यक्रम 31 तारखेला सकाळी अण्णाभाऊ साठेंच्या सारसबागेजवळील पुतळ्यापासून तर केसरीवाड्यापर्यंत आपण एक ग्रंथदिंडी काढतो आहे. या ग्रंथदिंडीमध्ये आपल्या राज्याचे महसूल मंत्री, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणाताई हे अनेक लोक सहभागी होणार आहेत. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात समाजातल्या सर्व घटकांनी सहभागी व्हावं असे मी एक आवाहन या निमित्ताने करतो. जो कार्यक्रम होणार आहे तर त्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे, त्याविषयी काय सांगाल? लोकसाहित्याचे महाराष्ट्रातले एक नामवंत नाव आहे, डॉक्टर प्रभाकर मांडे यांना आपण हा जीवनगौरव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार देणार. प्रभाकर मांड्यांचं लोकसाहित्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. 18 पगड जातींचा विकास आणि त्यांची उत्पत्ती याच्यावरती लेखन त्यांनी केलेलं आहे. जवळ 50 पेक्षा जास्त त्यांची ग्रंथसंपदा आहे आणि असं योग्य नाव या पुरस्काराला मिळालं, त्यामुळे नगरमध्ये राहणारे हे डॉक्टर प्रभाकर मांडे हे आहेत. दुसऱ्या शाहीर विणा अवघडे, महिला शाहिरांची परंपरा सुरू करण्यामागे शाहीर योगेशांचं खूप योगदान होतं. महाराष्ट्रीय शाहीर परिषदेचे अध्यक्ष तशा शाहीर विणा अवघडे यांना आपण हा पुरस्कार, हे जीवनगौरव पुरस्कार आपण देतो. आणि तिसरं आपल्या सगळ्यांना नाव माहिती, रतनलाल सोनग्राम महाराष्ट्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, ज्येष्ठ नाव आहे. त्यांनी आता काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वीच हिंदी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सर्व देशभर पोहोचावेत म्हणून हिंदीमध्ये त्यांचं सगळं चरित्र हे लिहिलेलं आहे. असे 3 जीवनगौरव पुरस्कार या निमित्ताने देणार आहोत. आणखीन वैशिष्ट्य असं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं पहिल्यांदाच आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार आपण देणार आहोत शाहीर हेमंत मावळेंना. तो 1 ऑगस्टला कार्यक्रम आहे. हेमंत मावळे हे पुण्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने काम करतात. शालेय स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत शाहिरी आणि पोवाड्याचं प्रशिक्षण देण्याचं एक संस्था म्हणून ती व्यक्ती काम करते आणि त्यामुळे त्यांना आपण पुरस्कार देणार. दुसरं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कचऱ्यामध्ये सापडलेलं 1 लाखाचं मंगळसूत्र ज्या बाईला परत केलं अशा स्वाती गायकवाड पुणे महापालिकेमध्ये कचरा दूत म्हणून आहेत, स्वच्छता कामगार आहेत. पण हे माझं नाही आहे, म्हणजे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये एक करारी स्त्री, जिगरबाज स्त्री, एक स्वाभिमानी स्त्रीचं दर्शन घडलेलं आहे, त्यामुळे त्या महिलेची दखल घ्यावी म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं त्या महिलेला स्वाती गायकवाड यांना आपण माता रमाई मातृशक्ती पुरस्कार असे 2 पुरस्कार अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीने देणार आहोत. अण्णाभाऊ साठे यांच्या शताब्दीनिमित्त, जन्मशताब्दीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. यातला जीवनगौरव पुरस्कार पुण्याच्या हेमंत मावळे यांना जाहीर झालेला आहे. कॅमेरामन सागर थोरात यांच्यासह तन्मयी मेंदळे, पोलीसनामा, पुणे.